सलग दुसऱ्या वर्षी मानाच्या सात नंदीध्वजा विनास शासन नियम आणि अटींचं पालन करत बुधवारपासून 68 लिंगाच्या तैलाभिषेकानं श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही प्रतिवर्षी मकर संक्रांतीनिमित्त 12 ते 16 जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात येते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लाखो भक्तगण या अलौकिक अशा सोहळ्यात सहभागी होतात. या यात्रा सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व असून यात्रा काळात 4 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी अत्यंत साधेपणानं यात्रा पार पडली होती. यंदाही शासनानं कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध घातल्यानं मागील वर्षाप्रमाणे साधेपणानं यात्रा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान शासनाच्या नियम आणि अटींचं पालन करत बुधवार दिनांक 12 जानेवारीपासून 68 लिंगांच्या तैलाभिषेकानं भक्तिमय वातावरणात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला. सकाळी 9:30 वाजता यात्रेचे प्रमुख मानकरी कैलासवासी शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यात होडगी बृहन्मठाध्यक्ष धर्मरत्न डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू आणि राजशेखर देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजांची पूजा तसंच आरती करण्यात आली. यावेळी मानकरी सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्यासह यात्रेच्या अन्य मानकऱ्यांची तसंच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रा सोहळ्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं सलग दुसऱ्या वर्षी मानाच्या सातही नंदीध्वजांची मिरवणूक न निघता केवळ मानकऱ्यांच्या आणि मोजक्याच भक्तगणांच्या उपस्थितीत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाची आणि पालखीची मिरवणूक वाहनातून निघाली. सजवलेल्या बग्गीत यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू हे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडासह आरूढ झाले. तर श्री सिद्धरामेश्वरांची पालखी ही वैविध्यपूर्ण फुलांनी सजवलेल्या रथात ठेवण्यात आली होती. यात्रेचे अन्य मानकरी हे विविध वाहनांमध्ये बसले होते. हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करत पोलीस बंदोबस्तात 68 लिंगांच्या तैलाभिषेकासाठी सर्वजण श्री सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. मार्गात भक्तगणांनी लांबूनच दर्शन घेतलं. ना हलगी, ना बँड पथक, ना बाराबंदी वेशातील भक्तगणांचा जनसागर, ना नंदीध्वजधारक, अत्यंत वेगळा असा अनुभव सलग दुसऱ्या वर्षी सोलापूर शहरवासियांनी घेतला. दरम्यान हिरेहब्बू वाडा परिसरात रात्रीपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाड्याकडे जाणारे सर्व मार्ग हे बॅरिगेट्स लावून बंद करण्यात आले होते. केवळ पासधारकांनाच या ठिकाणी प्रवेश देण्यात येत होता. अनेक भक्तगण, विशेषतः महिला भक्तगण, या नैवेद्य घेऊन मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचं दर्शन घेण्यासाठी हिरेहब्बू यांच्या वाड्याकडे आल्या होत्या. मात्र त्यांना गेल्या वेळेप्रमाणे यंदाच्या वर्षीही हिरेहब्बू वाड्यात प्रवेश नाकारण्यात आला, त्यामुळं भक्तगणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इकडं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या गेटजवळ प्रथा परंपरेनुसार सरकारच्या वतीनं मानकरी राजशेखर देशमुख यांनी हिरेहब्बू यांना सरकारी आहेर केला. त्यानंतर श्री सिद्धेश्वर मंदिरात आगमन झाल्यानंतर पहिल्या लिंगाला अर्थात अमृतलिंगाला
विनोद हिरे हब्बू आणि सुधीर शेटे यांनी तैलाभिषेक करून विधिवत पूजा केली। या सर्व विधीनंतर शेटे आणि अन्य मानकऱ्यांना हिरे हब्बू यांनी विडा दिला। यावेळी गर्भमंदिरात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या गदगीला तैलाभिषेक करून पूजन करून हिरे हब्बू यांनी विधिवत पूजा करत आरती केली। त्यानंतर सर्वजण 68 लिंगांच्या तैलाभिषेकासाठी मार्गस्थ झाले। यंदाही मानाच्या सातही नंदीध्वजांची मिरवणूक नसल्यानं भक्तगणांना सुनेसुनेपणा जाणवला। कोरोना महामारीच्या संकटातून जगाची लवकरात लवकर सुटका करण्याची प्रार्थना शिवयोगी भक्तगणांनी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी केली। दरम्यान पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांच्या अधिपत्याखाली श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरासह 68 लिंगांच्या प्रदक्षिणा मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। वरिष्ठ अधिकारी ठिकठिकाणी तळ ठोकून होते। एकूणच स्थितीचा ते क्षणाक्षणाला आढावा घेत होते। 68 लिंगांचा तैलाभिषेक आणि प्रदक्षिणा करून योगदंड तसंच पालखीसह सर्वजण हिरे हब्बू वाड्यात परतले। शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रा आज दिनांक 12, 13, 14, 15, 16 5 दिवस धार्मिक कार्यक्रम असतो। आज पहिला दिवस म्हणजे एंडी मंचन, त्याच्यानंतर उद्या अक्षता परवा दिवशी होम, त्याच्यानंतरचा 15 तारखेला दारू कार्यक्रम आणि 16 तारखेला कपडे, असा 5 दिवसाचा धार्मिक कार्यक्रम असतो। या कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षीही सिद्धरामेश्वर यात्रा ही योगदंडाच्या साक्षीने झाली। 9.5 वर्षापूर्वी सिद्धरामेश्वरांनी योगदंडाच्या ह्याच्यानेच यात्रा केली, तोच आज हा दिवस आलाय। नंदीजवळ हा 1.5 वर्षापासून चालू आहे। सर्व भक्तांना एक विनंती आहे की आपण ह्या कोरोना महामुळे आपण या यात्रेला सर्व वंचित झालात, त्या सिद्धरामेश्वरांनी एवढंच प्रार्थना करतो की आपलं लवकरात लवकर हा कोरोना रोग संपुष्टात यावे। सोमवारच्या यात्रेला या परिसरातून सुरू कर्नाटक आंध्रामध्ये लोक सातत्यानं दरवर्षी इथे या यात्रेला 2-3 दिवस सातत्यानं राहतात आणि इथे या यात्रेचा आनंद घेतात। गेल्या वर्षीपासून महामारीमुळे कोरोनाची महामारी संपत आली होती असं वाटताना आम्हाला असं या सोलापूर शहरातल्या नागरिकांना आनंद झाला की यावर्षी सिद्धरामेश्वरची यात्रा होणार, पण आता पुन्हा एकदा कोरोनाच्या महामारीचं वाढत चालल्यामुळं अनेक शासनाच्या अटी व नियम लागू असल्यामुळं ही यात्रा केवळ पुन्हा एकदा धार्मिक विधीमध्येच पार पडली जाते। सिद्धरामेश्वरांची ही यात्रा सगळ्या जातीला धर्माला घेऊन जाणारी ही यात्रा आहे आणि या यात्रेला एवढ्या लोकांचं एवढं उत्साह असते सोलापुरांचं, प्रत्येकाच्या घरासमोर सडा मारून रांगोळी काढणं, दिवे लावणे किंवा अनेक म्हणजे ज्या प्रकारे आपण या दिवाळी सण साजरा करतो त्या प्रकारे ही यात्रा साजरी होती। पण सिद्धरामेश्वरांची या देवाची मर्जी की जे गेल्या वर्षीसारखंच यावर्षी धार्मिक विधीमध्ये पार पाडावं लागणार आहे। मी नागरिकांना एवढं सांगतो की महामारी वाढत आहे कोरोनाची, आपण सगळ्यांनी मास्क वापरावं आणि शासनाच्या नियमाचे अतिशय नियमाचे पालन करावं